एवढं काय झालं ते मी सांगतोय. अरे इकडे जातो श्री. टाईम झालाय, आई पण वाट बघत असेल, जायला पाहिजे घरी. महत्वाची बातमी. आज दुपारी शालेय विद्यार्थ्यांना पळवून नेणाऱ्यातल्या टोळीतील एका व्यक्तीस पोलिसांनी जेरबंद केले आहे आणि त्या टोळीचा तपास सुरू केला आहे. सर्व काही गमावलेलं असेल. काय सांगू शकतो मी आईला? मला परत गावी जावंच लागणार आहे. पण आईला कसं समजवू मी? तेव्हा मी आईशी आता खोटं बोलत आहे. या आधी सुद्धा तिच्या मागे लागून लागून तिकडेच खेळत होते. तुला तिकडे जाऊन जर काय झालं तर माझं काय होणार? मी तुला कसं एकट्याला जाऊ देऊ? तुझ्याशिवाय कोण आहे मला? जाऊ दे ना प्लीज. ठीक आहे, नेईन मी तुला गावी. खरंच नेशील तू मला? हो जाऊया आपण गावी, मी नेईन तुला. थँक यू आई. तूच मला संधी देतेस. आय मक्त देवाकडे. मला बॉसने नवीन काम सोपवलंय, त्यासाठी मला त्याला बाहेर जावी लागलं. त्याच्यासाठी ते निर्विघ्न पार पडू दे म्हणून मी हात देवाकडे मागत होतो. चल चांगली गोष्ट आहे, निर्विघ्नपणे पार पडू दे. मी साखर घेऊन येते. थांब, त्या घटनेतून बाहेर येण्यासाठी कामावर जातो ते बरं आहे. आता घरात राहिलं ना, त्या घटनेमधून बाहेर पडायचंच नाही. ह्याला घेऊन जाईन गावी, पण कसं माझा धीर होत नाही आहे. न्यावं तर लागेल. चल पटापट तयारी करून घेतो, निघायचं आहे मला. चल ग आई येतो. पाणी वगैरे घेतलं? आणखीन काय घ्यायचं का तुला? बघा ना, तर विसरशील आणि रस्त्यात परत नाही येत येणार आपल्याला. लांब जायचंय. हा चल सांभाळून जा आणि पुसलं की फोन करतो. तुला फोन करतो. चल शेवटी गाव ते गावच. चल ऊन भरपूर झालंय, आता घरी गेलं कुठे जाऊ नको तुला आधीच. लक्ष
समजणार अरे भूतकाळातलं सारखं सारखं का दिसतंय मला काय समजत नाही अशा अरे कुठे गेला ती ग माझ्या मित्रांना नक्की मला काय सांगायचंय याचा सरकार ते दिसतात मला नक्कीच काहीतरी सांगायचं आहे त्या झाडाचा इकडेच जाऊ तिथे जाऊ मला तर पुढच्या काय आठवत नाही तरुण आणि तरुण चाही आले यांनाच जाऊन विचारावं लागेल आता अरे बाळा तरुण माझा गणेश कुठे आहे रे सांग ना जरा मला तरुण कुठे आहे माझा ओंकार कुठे रे मला नाही माहिती काकी अरे असं कसं माहिती नाही काहीतरी माहिती आहे ना तुला नाही माहिती काका अरे असं कसं होऊ शकतो त्या दिवशी तुझ्या तोंडला तो खेळत होता ना तू आलास आणि ते ना आले ते कुठे गेले सांग जरा लवकर अरे बाळा आम्ही भरपूर शोधतो कुठे सांग ना मी असं माझ्या मुलाला ओरडू नका समजत ना जसं तुम्हाला माहिती नाही तसं त्यालाही माहिती नाहीये अरे पण तो आला आणि ते लोक आले नाही ना ते कुठेतरी असतीलच ना अरे काय अरे तुला काहीतरी माहिती हो बरोबर आहे पण तो खेळायला गेले त्यांच्या बरोबर त्याच्यानंतर आम्ही मुंबईला निघून गेलो ती मुलं तिथेच खेळायला होती त्याला खरंच माहिती नाही आणि त्याच्या हट्टा पाहिजे जशी तुमची मुलं हरवले तसं त्याचाही मित्र हरवलाय आणि त्याच्या हट्टासाठीच आम्ही इथपर्यंत परत आलोय मुलांना शोधण्यासाठी त्यामुळे तुम्ही त्यांना ओरडू नका असं तुला काय माहितीये का रे कुठे हरवलं असेल तर कुठे गेले असेल तुला काहीतरी माहिती आहे कारण खूप टेन्शन मध्ये आहेत रे सगळे तुझेच मित्र आहेत ना काहीतरी तुला माहिती असेल अरे मला काहीच नाही माहिती अरे कुठे सुधू निकिता होती निकिता माझे मित्र हरवले कुठे आहेस तू निकिता निकिता कुठे गेली आता तर इकडेच होती कुठे आहात रे तुमची मला खूप आठवण येते इकडे तुमचे आई बाबा पण वाट बघतायत तुम्ही मला एकट्याला सोडून का गेले त्यांना शोधून काहीच फायदा नाही हा आवाज कुठून येतोय कुठे तरी ओळखीचा आवाज वाटतोय कुठे तरी ऐकलाय आवाज इतक्यात माझा आवाज कसा विसरलास तू निकिता तू आहेस का हो मीच आहे अशी लपून का बोलतेस समोर ये तुझ्या मित्रांना शोधतोस ना तसं मलाही शोध तू एकटीच बस खेळत मी निघतो आता थांब सांगितलं ना त्यांना शोधून काहीच फायदा नाही असं का बोलतोस तू त्याला
मला तूच काळजीभूत आहेस. कुठे लपलीस तू? मी काही इकडे खेळायला नाही आलोय. माझे मित्र शोधायला आलोय मी. खरं ते सांगते तुला, कारण तुझे मित्र नुसते गायबच नाही, मी त्यांना या जगातूनच गायब करून टाकले, मारून टाकले आहे त्यांना. जातो मी तुझ्यामुळे, तुझ्यामुळे माझे मित्र मी गमवले. अरे जाऊ दे, आपण जाऊया आता तिथे. अरे नको, थांबा थांबा जरा. काय बोललास? तुझी हिम्मतच कशी झाली? निकिता, तू आशिका, निकिता आहे तरी कोण? जर तुम्हाला आमची शॉर्ट फिल्म आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकन प्रेस पण करा.